नमस्कार, मी समीर परांजपे म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली म्हणजे अभिमन्यू. नमस्कार, मी अक्षय अरविंद नाईक म्हणजेच तुमची लाडकी लतिका. आम्ही सध्या गणेश चतुर्थीची तयारी करतोय आणि एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आम्ही इथे ठरवली आहे इथ मज्जा बरोबर करायची, ती म्हणजे गणपती क्ले पासून गणपती बनवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, म्हणजे ती करते. मी हे एवढंच मला जमेल असं वाटलं, ते तरी हो. त्यातला सुद्धा हा जो फक्त मोदक आहे हा मला बरा जमलाय, बाकी हिनेच कला गुजर केली. नाही नाही असं काही नाही, मला फक्त आता ह्याच्यासाठी डोळे हवे बाप्पासाठी. डोळ्याला तुला हा रे दिसणार आहे का किंवा त्या ह्याच्यावर मग तुला छोटे कर, छोटे हो करतो. हे पकड तुझ्या घरी गणपती बसतात ना? माझ्या घरी बसतात. माझ्या घरी गौरी गणपती एकत्र विसर्जन असत आणि त्यामुळे मी 5 दिवसाचे 7 दिवसाचे नाही 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 केवढा डोळा काढला असतो. काय तेच म्हणते ते काढ आता. हा तर हे कर फक्त रंग दुसरा लावला पाहिजे. तर मी कधी बनवलेली नाही फॅमिली आमची, त्यामुळे काकांकडे बसतो तर कधी एखाद वर्ष आमच्याकडे असतो, कधी दुसऱ्या काकांकडे असतो. पण पंगत बसते त्यामुळे एक साधारण दिवसभरात एक 40-50 लोकांची काय म्हणतो ये जा असते आणि खूप धमाल असते कारण आमची चाळ आहे त्यामुळे खूप जागा असते, लोक खूप येऊन जाऊन असतात त्यामुळे धमाल असते. 1.5 दिवस बसतो आमच्याकडे पण. ओके. आणि गणपतीच सगळ्यात आवडीची गोष्ट ही आहे की मोदक खूप खायला मिळतात. तू जरा काढून परत करावं लागेल. त्याच तरी सांगू काय थांब. या रंगाचा दुसरा असेल ना आपले स्क्रिप्ट करावं लागेल, तो नीट परत करून घे. मुश्किलीने नाही तो मर्ज कर त्याच्यात. थांब समीर, तुझ्या लेकीचा पण काय म्हणतो पहिला सण आहे. हो पहिला सण नाही, ऍक्च्युली बाप्पा गणेशोत्सव पहिला आहे, त्यामुळे तू किती एक्सायटेड आहेस? मी खूप एक्सायटेड आहे. उद्या आता जायचंय आणि यावेळेला ती पण एक्सायटेड आहे. सगळेच घरचे थोडेसे जास्त एक्सायटेड आहेत यावेळेला, कारण माझ्या घरी बसायचा गणपती पण आम्ही असं करायचो डेकोरेशन, पण आपलं जे नेहमीच असतं की पानं फुलं आणि असं. आणि यावेळेला त्यांना खूप जरा छान काहीतरी आपण डेकोरेट करूया, हॉलमध्ये बसूया वगैरे असं ते सगळं झालंय. कारण पहिला गणेशोत्सव आहे म्हणजे एवढं होतं की गणपतीची मूर्ती पण ते तिला घेऊन गेलो ते ठेवायला, त्यामुळे मजा येणार आहे. मी पण एक्सायटेड आहे. आता हे आपलं शूट झालं की मी लगेच पळणार. ऍक्च्युली आम्हाला दोघांनाही हेच आहे की जरा आपण खूप सारं शूट करूया आणि पटापट घरी जाऊया, कारण गेल्या वर्षीचा गणपती मिस झाला होता. ऑब्विसली कोविड एक कारण होतंच, पण सुंदरामनामध्ये भरलीचं शूट अगदी सुरू झालं होतं आणि दुसऱ्या आठवड्यात बाप्पा आले होते आणि टेलिकास्टही सुरू झाला नव्हता गेल्या वर्षी, त्यामुळे आम्ही जरा आम्हाला कोणाला घरी जाता आलं नव्हतं गेल्या वर्षी. तर ह्यावेळी आम्ही फुल जोरात शूट करतोय सध्या, कारण आम्हाला 2-3 दिवस घरी जायचंय गणपतीसाठी आणि ऑफकोर्स मोदक खायचे आणि सगळ्या फ्रेंड्सना भेटायचंय. आमच्या घरी आरतीच्या वेळी खूप धमाल असते, खूप धमाल असते आणि एक मस्त अर्धा एक तास चालते आणि माझा एक मित्र येतो ढोलकी घेऊन येतो, त्यामुळे फुल प्रॉपर जोरात असते माहोल. फुल माहोल आणि बऱ्याच असतात ना आरती, आपण खूप जण आणि खूप वेळेला म्हणतो
पण काही झालं तरी जी एनर्जी घाली किंवा टंगणीला लागते ती पूर्ण लागत नाही. गणेश उत्सवातली तुझी काही आठवण आहे का अशी की जी तुला आठवते किंवा लक्षात राहिली? बाप्पाविषयी नॉट गणेश उत्सव पण ओव्हरऑल बाप्पाविषयी. एक तर दोन तीन ऍक्च्युली असं मी सांगेन छोट्या छोट्याच आहेत की आमची खूप मोठी फॅमिली, आम्ही भले वेगवेगळ्या घरांमध्ये राहतो पण एकाच ठिकाणी आम्ही सगळे राहिल्यामुळे आमची फॅमिली खूप मोठी आहे. सो गणपतीत आम्हीच एक साधारण 20 जण असतो आणि मग त्या प्रत्येकाचे फ्रेंड्स फॅमिली एक वर्ष असं होतं की छान आम्ही मस्त लोक येत राहतात आमच्याकडे. दोन दीड दोन ला पंगत सुरू झाली. तुम्ही झाली एकदा दोन वाजता की ती 6-1 वाजेपर्यंत पंगत सुरूच असते आणि मग लगेच 7 वाजता परत नाश्ता सुरू. एकदा शाळेतून मी बसने यायचे, मी स्कूल बस होती, मी उतरले बस स्टॉपला आणि आमचा कॉलनीचा सार्वजनिक गणपती बसतो. सो मी तिथे गेले आणि तिथे आरती सुरू झाली आणि मी तिथेच रमून राहिले. आणि साधारण माझी आई सगळ्यांना फोन करते आणि तेव्हा मोबाईल फोन जाणे तर नव्हते आपण लहान असताना एवढे, त्यामुळे लँडलाईनवर कोणाकोणाला फोन लावले, शाळेत फोन लावावा लागला की अक्षरा निघाली एका शाळेतून. मी मंडपात जाऊन बसले होते आणि एक दीड एक तास झाला मी घरी पोहोचले होते, त्यामुळे तेव्हा गणपती मधली माझी जाम सॉलिड आठवण आहे. लहान होतो मी खूप आणि नाही नाही तर आजोबांबरोबर मी बाहेर जायचो, आजोबा बाहेर निघाले की मला कळायचं आणि ते तरी सावकाश चप्पल घालून नकळत चुकून मला निघायचे पण मी बरोबर कळायचं आणि जायचो. ते मला घेऊन गेले होते मग मार्केटमध्ये फिरायचं इकडे तिकडे कारण गणपतीच्या दिवसात मार्केट आणि हे सगळं भरलेलं असतं छान. सो मी त्यांच्याबरोबर गेलो होतो आणि ना आपल्या मंडळांचे काही कार्यक्रम असतात ना, सांस्कृतिक कार्यक्रम की स्पर्धा असतात, गाण्याच्या स्पर्धा किंवा असं काय 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 सुरू असतं. तर संध्याकाळी आम्ही येत होतो मार्केटमधून आणि त्यावेळेला मला तिथून आमच्या इथे भाजी मंडई जी आहे त्याच्या जवळ एक गणपती मंडळ आहे तर त्यांचा खूप मोठा असा पेंडॉल टाकलेला होता आणि मोठं स्टेज आणि तिथे गाणी ऐकू येत होती आणि म्हणजे स्पर्धा होत्या गाण्याच्या. सो मला असं झालं की मी म्हटलं आजोबांच्या मागे लागलं की मला जायचंय जायचं तिथे हा म्हणाले चल ठीक आहे. मग ते मला तिथे घेऊन गेले आणि तिथे बघितलं काहीतरी नवीन होतं ना, याच्या आधी काही संबंधच नाही असं काही बघण्याचा, अरे की सॉलिड काहीतरी आहे. मग समोर बसलाय लोक जात आहेत वरती गाणी वगैरे म्हणतात आणि हे मग मी मागे लागलो तेव्हा आजोबांच्या की मलाही जायचंय स्टेजवर आणि मी किती 5 वर्षाचा वगैरे होतो आणि नाही मी ऐकेच ना, म्हणजे इतकं केलं की मी लोळलो वगैरे आणि मी लोळायचो जाऊ दे. तर ते की नाही मला जायचंच आहे, शेवटी ते वैतागले. त्यांचं असं झालं की त्यांनी सगळं समजून झालं की अरे तुझ्यासाठी नाहीये, बघितलंस ना सगळी मोठी मुलं बसली आहेत, तू तेवढा मोठा झालास ना की मग तुला आपण घेऊन येऊ वगैरे वगैरे, पण नाही मला तिथे जायचंच आहे म्हणून मी मागे लागलो. तर मग शेवटी ते तिथे ऑर्गनायझर्स आहेत त्यांच्याशी ते बोलले आणि म्हणाले की ठीक आहे अहो असं असं आहे आणि मागे लागलाय तो रडतोय आणि तो म्हणजे काही करू लागलाय लोळतोय वगैरे. तर मग ते म्हणाले की हा ठीक आहे आपण बघूया. तर मध्ये तर त्याच्यानंतर त्यांनी मग म्हणाले की हा ठीक आहे त्याला जायचंय ना मग जाऊ दे नुसतं स्टेजवर काय करायचं ते करूया. तर मग मी त्यांनी प्रॉपर माझं नाव वगैरे हे केलं, ते मला अट्रॅक्शन त्याचं होतं की अरे असं नाव घेत आहेत मग कोणी लोक जात आहेत वगैरे आणि गाणी म्हणून येत आहेत. सो मग नाव घेतलं की मलाही असं सॉलिड की आपलं नाव घेतलं हा. मग मी गेलो स्टेजवर आणि काय म्हणतो आपण आवंडे खेळत गुंतके खेळत गणपती वगैरे असं ते गाणं मला अजून आठवत आहे, सकल कलांचा तू अधिनायक नावाचं गणपतीचं गाणं होतं जे मला माझ्या आजीने शिकवलं होतं. सो ते मी त्यांनी सांगितलं तुझी गणपतीची गाणी म्हणायची होती. सो ते मी असं जसं मी आता दाखवलं तसं असं म्हणालो, मग लोकांनी टाळ्याबिळ्या वाजवल्या, मला ते एवढं सॉलिड वाटलं की अरे हे सॉलिड भारी आहे. आणि त्या मंडळाचे ते जे माणसं होती ते पण खूप गोड होती. त्यांनी मला पहिलं म्हणजे हे माझं पहिलं बक्षीस आहे, त्यांनी मला कॅसेट्सचा संच सुरेश पाडकरांच्या मला आठवत आहे आणि बऱ्याच गायकांच्या होत्या, सो त्या गणपतीची गाणी आणि अशा याचा कॅसेटचा संच त्यांनी तो एक काय म्हणतो कन्सोलेशन प्राइज सारखा दिला. त्यामुळे आणि मग त्याच्यानंतर मी फॉर्मल गाणं शिकायला सुरुवात केली. सो ही माझी गणपतीची आठवण मला कायम आठवते की काय म्हणतो ना आपण की सुरुवात म्हणा किंवा त्याच्याकडे अट्रॅक्ट होण्याचं ते एक खूप मोठं कारण होत गाण्याकडे. हे मी बनवण्याचा प्रयत्न केलाय. हो माझं फोन गणतय अजूनही. लाडू
सो बरोबर दिसले नसते ते छान ते ताट वाटतंय ना पण सो असं आहे सो हा आमचा बाप्पा हे उंदीर मामा आणि हा नैवेद्य सो तुम्हाला सगळ्या रसिक प्रेक्षकांना सुंदरा मनामध्ये भरलीच्या सगळ्या टीम कडून गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि गणेशोत्सव आहे तुम्ही मजा करालच आनंदी वातावरण आहेच पण आमची सिरियलही बघायला विसरू नका आता तरी रोज टेलिकास्ट सुरू आहे त्यामुळे आम्ही सोमवार ते शनिवार असं म्हणणार नाही पण रोज रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर कधी बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या